मंगळवारला व्यापारी संघातर्फे सर्वानुमते नेपानगर बंद ठेवण्यात आले. यावेळी व्यापारीमध्ये झालेले दुर्व्यवहाराबाबत व समस्येबाबत चर्चा करण्यात आली. संघातर्फे पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन देण्यात आले. बंद काळात जर अनुचित प्रकार घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्या संस्थेची राहील. तर नवीन समिती गठीत करण्यात येऊन मतदान करण्यासाठी घोषणा दिली. नेपानगरून इंडिया न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी राजू राठोड.